भुसावळ शहरात फुलांचे उधळण करीत नवदुर्गाचे झाले शांततेत विसर्जन। 2 वर्षाच्या कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी भुसावळ शहरात मोठ्या उत्साहात दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवारी भक्तिमय वातावरणात दुर्गा देवीला निरोप देण्यात आला। शासनाचे निर्बंध नसल्यामुळे भक्तगणांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण दिसून आले। घटस्थापनेपासून विसर्जन दिवसापर्यंत गरबा दांडियासह विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीचा भक्तांनी मनसोक्त आनंद लुटला। सायंकाळी 6 वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। शहरातील जामा मस्जिद लक्ष्मी चौकात सायंकाळी मिरवणूक आली असता भक्तगणांनी फुलांचे उधळण करत दुर्गा मातेचा जयघोष केला। रात्री उशिरापर्यंत तापी नदीच्या पात्रात व हतनूर धरणात दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात आले। DYSP सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रात्री 10 वाजल्यानंतर वाद्य वाजविणे बंद करण्यात आले। सबका भला करे और पूरा भुसावळवासियों को मालामाल करे माता जी विसर्जन के, ये मेरा दो शब्द में कहना। आपातकालीन वालों को जो भी मदद है वो नगर पालिका से भरभराड़ी से मिले, ये मेरे तरफ से अपेक्षा है, मुझे प्रार्थना है। आप अपन क्या बोलना चाहिए? या वर्षात जो नवरात्रीचा उत्सव है एकदम जोरात सुरू होता आणि आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनचा कार्यक्रम एकदम शांततेत पार पडतोय। त्यासाठी भुसावळवासी जेवढे सर्व सहयोग करत आहे, खरोखर त्यांचे सर्व नागरिकांचे जेवढे धन्यवाद मला तेवढे कमी आहे। आणि आज पत्रकार मंडळी इथे येऊन ते सर्वांना सहयोग देत आहे, सर्वांचे आभार प्रतिमेचं स्वागत करत आहे मातेचं, त्याबद्दल त्यांना सर्वांचे धन्यवाद। बोला सप्ताशृंगी माता की, दुर्गा भवानी माता।